मुंबईत विक्रोळी पार्क साईट येथील गाडीच्या दुकानाला आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांना ही आग विझवण्यात यश आलं. या आगीत एका महिलेसह दोन बालकांचा मृत्यू झाला. या आगीनंतर सिलेंडरचा स्फोट झाला. विक्रोळी अग्निशमन दलाला वारंवार फोन करूनही फोन उचलला जात नव्हता, त्यामुळे विक्रोळी अग्निशमन दलाच्या विरोधात स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली. बुलुंडच्या अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला. यामुळे परिसरात तणावाचं वातावरण आहे. त्यामुळे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. फ्लॅट सोडायला लागल्यानं पुण्यात एका महिलेनं चक्क अख्ख्या इमारतीला आग लावली. सिंहगड रोडवरील गुलाब संकुल इमारतीमध्ये ही घटना घडली. शुभांगी पवार असं या महिलेचं नाव आहे. आग लागल्यानंतर इमारतीत अडकलेल्या दोन लहान मुलांना एका पोलीस शिपायानं बाहेर काढलं. सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील कोळसा हाताळणी प्रकल्पाला अचानक आग लागली. CHP 500B या विभागातील कन्व्हेअर बेल्टलाही आग लागली होती. ही आग आटोक्यात आणण्यात यश आलं असलं तरी आगीमुळे मोठं नुकसान झाल्याचं कळतंय. ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अद्याप कळू शकलं नाही. अधिवेशनासाठी शिक्षकांनी घेतलेल्या सुट्ट्यांचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी समर्थन केलंय. विशेष म्हणजे हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं या सुट्ट्यांवर ताशेरे ओढलेले असताना आणि विशेष सुट्ट्या रद्द करण्याचे आदेश दिले असताना पवारांनी नवी मुंबईत या अधिवेशनाचं उद्घाटन झालं त्यावेळी पवार बोलत होते. दरम्यान शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मात्र जे चुकीचे आहेत त्यांना चूक म्हटलंच पाहिजे असं सांगत तावडे यांनी माध्यमांची बाजू उचलून धरली. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, राष्ट्रवादीचे दुसरे नेते गणेश नाईक या शिक्षक अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते. अधिवेशनाला शिक्षकांनी घेतलेल्या सुट्ट्यांवर झालेल्या टीकेनंतर आता शिक्षक संघटना बॅकफूटवर आल्यात. शिक्षक नेते संभाजी थोरात यांनी आपली चूक असेल तर Zee 24 तास वर येऊन माफी मागेन असं म्हटलेलं आहे. शनी चौथऱ्यावर महिलांना प्रवेश देण्याच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेली बैठक तोडग्याविना संपली. या बैठकीत शनी चौथऱ्यावर महिला प्रवेशाबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेणार असा निर्णय घेण्यात आला. दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून याबाबत निर्णय घेण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट करण्यात आलंय. त्यामुळे आता मुख्यमंत्री याबाबत काय निर्णय घेतात त्याकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलंय. नेहमीच्या तुलनेत सकाळी मुंबईचं चित्र काहीसं वेगळं दिसलं. सूर्योदय होऊनही धुरकट वातावरण मुंबईत पाहायला मिळालं. थंडी कमी होती तरी धुक्याच्या धुलेमुळे मुंबापुरी गुडूप झोपली होती. मुंबईप्रमाणेच ठाणे परिसरातही अनेक ठिकाणी धुक्याची चादर पसरलेली दिसली. येत्या 2 दिवसात मुंबई आणि परिसरात धुकं कायम राहील असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवलाय. थंडीचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली. मुंबईतील धुक्याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झालाय. दाट धुक्यामुळे मध्य रेल्वेचा वेग मंदावलाय आणि याचा मोठा फटका प्रवाशांना बसतो. या धुक्यामुळे लोकल ट्रेन 15 ते 20 मिनिटं उशिरानं धावत आहेत. पुण्यातल्या हेल्मेट सक्तीवरून शिवसेना आणि भाजपमध्ये राजकारण रंगलंय. सर्वच राजकीय पक्षांचा हेल्मेट सक्तीला विरोध आहे. या निर्णयाविरोधात पुण्यात टिळक पुतळ्याजवळ आंदोलन झालं. एरवी प्रत्येक निर्णयाचं श्रेय घ्यायला धडपडणारे हे पक्ष हेल्मेट सक्तीची जबाबदारी एकमेकांवर ढकलताना दिसत आहेत. दुचाकी चालवणाऱ्यांसोबत मागे बसणाऱ्यांना सुद्धा हेल्मेट वापरणं बंधनकारक असणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी पुन्हा सुरू करणार असल्याचं पत्रक परिवहन विभागाने काढले. रस्ते अपघातात दरवर्षी लाखो लोकांचा बळी जातो. यातील सुमारे 1.5 लाख प्रवासी हे 15 ते 35 वयोगटातील असतात. सरकारच्या हेल्मेट सक्तीविरोधात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे मैदानात उतरले. सक्ती करायला मोगलाई लागली आहे का असा सवाल करत उत्पादकांच्या फायद्यासाठी हेल्मेट सक्ती केली जाते असा आरोपही राज ठाकरेंनी केला. आधी रस्ते नीट करा मग हेल्मेट वापरणं सक्तीचं करा अशा शब्दात राज ठाकरेंनी हेल्मेट सक्तीला विरोध केलाय. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळ आणि पंकज भुजबळांना ईडीनं चौकशीसाठी बोलावले. छगन भुजबळ आज अमेरिकेहून मुंबईत परत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ईडीचे अधिकारी मुंबई विमानतळावर तैनात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. वसईचा बहुचर्चित भोंदू बाबा सेबिस्टियन मार्टिन आता अटक टाळण्यासाठी आजारपणाचं नाटक करतोय. ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये तो उपचार घेतोय. असाध्य आजार बरे करत असल्याचा तो दावा करतो. त्याच्या भोंदूगिरीचे व्हिडिओ देखील त्यानं युट्यूबवर टाकलेत. भुईगावमध्ये आशीर्वाद केंद्राविरोधात पोलिसांनी नोटीस दिली होती. या प्रकरणी विष्णू कुडवे आणि वैभव तर या दोघांना अटकही करण्यात आली.
मुरूडच्या समुद्रात पुण्याच्या 14 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेनंतर समुद्र किनारे टेकड्या या ठिकाणी सहली काढायच्या नाहीत असा फतवा शिक्षण विभागाने काढलाय. त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. रायगडच्या किनारपट्टीवरील पर्यटन व्यवसायच धोक्यात येईल अशी भीती व्यक्त होते. पर्यटन स्थळांना भेटी न देण्याचं शासनाचं परिपत्रक म्हणजे त्यांच्या हक्कावर गदा आहे अशा प्रतिक्रिया मालवणमधील व्यावसायिकांनी व्यक्त केली. खरं तर सहलीला जाताना कसं जावं याची जनजागृती करणं गरजेचं आहे. पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या केळवा बीचवर एकही सुरक्षा रक्षक तैनात नसल्याची गंभीर बाब समोर आली. त्यामुळे इथे येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. सियाचीनमध्ये बुधवारी तीन कडा कोसळ्यानं मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेमध्ये 10 भारतीय जवान बेपत्ता झाले. हे सर्व जवान मद्रास बटालियनचे होते. यातील एक जवान हा सातारा जिल्ह्यातील कुकुडवाड जवळील मस्करवाडी गावचा आहे. त्याचं नाव सुनील विठ्ठल सूर्यवंशी असं आहे. सुनील याच्या अकस्मात जाण्यानं मस्करवाडीवर शोककळा पसरली. अतिरेकी आणि अतिरेकी संघटनांशी संबंध असलेली सुमारे 2.25 लाख अकाउंट्स ट्विटरनं बंद केले. कंपनीनं एका ब्लॉगच्या माध्यमातून ही माहिती दिली. मात्र धक्कादायक बाब म्हणजे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातून ऑपरेट होणाऱ्या आणि विशेषतः भारताविरोधात कारवाया करणाऱ्या अतिरेक्यांची अकाउंट्स अद्याप कार्यरत असल्याचं समजतंय. पीटीआयनं याबाबतचं वृत्त दिलंय. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथं आंतरराष्ट्रीय नौदल संचलन 2016 सुरुवात झाली आहे. जगभरातील नौदलाच्या सामर्थ्याचं दर्शन घडवणं हा संचलनाचा उद्देश आहे. भारताकडून आयोजित या नौदल संचलनामध्ये अमेरिका, रशिया, चीन आणि जपानसह 52 देशांचे नौदल सहभागी झाले. आज या कार्यक्रमाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपस्थिती लावली. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पाकव्याप्त काश्मीरच्या मुझफ्फराबादमध्ये जाऊन काश्मीर दिवस साजरा केला. काश्मीर प्रश्न न सुटण्याला संयुक्त राष्ट्रसंघ जबाबदार असल्याचं शरीफ म्हणाले. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पाकव्याप्त काश्मीरच्या मुझफ्फराबादमध्ये जाऊन काश्मीर दिवस साजरा केला. काश्मीर प्रश्न न सुटण्याला संयुक्त राष्ट्रसंघ जबाबदार असल्याचं शरीफ म्हणाले. काश्मीरच्या जनतेचे प्रश्न आणि त्यांचे हक्क याचं उत्तरदायित्व संयुक्त राष्ट्रसंघाचं असल्याचं शरीफ यांनी म्हटले. काश्मीर दिवसानिमित्त आयोजित रॅलीत हाफिज सईदनं पुन्हा एकदा गरळ ओकली आहे. भारताचा अविभाज्य अंग असलेला काश्मीर पाकिस्तानचा असून तिथल्या नागरिकांच्या हक्कासाठी लढा सुरूच ठेवणार असल्याची मुक्ताफळं सईदनं उधळली. इस्रायल सैन्यानं एका 17 वर्षाच्या पॅलेस्टाईन तरुणाला ठार केलंय. हा 17 वर्षीय तरुण पेट्रोल बॉम्ब टाकण्याच्या तयारीत होता आणि त्यामुळेच त्याचा खात्मा केल्याचं इस्रायलच्या सैन्य दलानं सांगितलंय. न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन परिसरात बांधकामाची अजस्र अशी क्रेन कोसळून एकाचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमध्ये 2 जण गंभीर जखमी झालेत. क्रेनखाली अनेक कार दाबल्या गेल्या असून त्यात काही जण अडकले असल्याची भीती व्यक्त होते. विकिलीक्सचा संस्थापक जुलियन असांजेला मुक्त करण्यात यावं असा निकाल युनोच्या नागरी हक्क संरक्षण विषयक संस्थेनं दिलाय. लंडनच्या इक्वाडोर दूतावासात असांजेने आश्रय घेतला असला तरी ती स्थानबद्धताच असून ती बेकायदा असल्याचं संस्थेनं म्हटलंय. अमेरिकेतल्या फ्लोरिडामधून ॲटलस 5 रॉकेटनं अवकाशात यशस्वी झेप घेतली. फ्लोरिडातील एअरफोर्स स्टेशनहून संयुक्तपणे रॉकेटचं लॉन्चिंग करण्यात आलं. या रॉकेटनं सोबत 122 मिलियन बोईंग बुलेट नेले आहेत. पोप फ्रान्सिस आणि किर्ली रशियातल्या मॉस्कोतील धार्मिक गुरु कुबात होणाऱ्या ऐतिहासिक बैठकीला जाणार आहेत. येत्या 12 फेब्रुवारी रोजी सर्व रशियन नागरिकांनी एकत्र जमण्याचं आवाहन मॉस्कोतल्या धार्मिक चर्चमधून करण्यात आलं. त्यावेळी पोप फ्रान्सिस क्युबातील जनतेला मार्गदर्शन करणार आहेत.
लहानगा पांड्यानं बेबे करत पहिल्यांदा चालायला सुरुवात केली. अमेरिकेतल्या वॉशिंग्टनमधील राष्ट्रीय प्राणी संग्रहालयातून पांड्याचं दर्शन झालं. 5 महिन्याचा हा पांडा असून झाडांवर लोंबकळत असल्याचा व्हिडिओ जारी करण्यात आलाय. पूर्णपणे फिट नसलेल्या मोहम्मद शमीचा वर्ल्ड कपच्या टीममध्ये समावेश म्हणजे जोखमीचा आहे. तरी एकूण टीम पाहता ही टीम संतुलित असल्याची प्रतिक्रिया टीम इंडियाचा माजी कॅप्टन सुनील गावस्कर यांनी दिली. पवन नेगीच्या समावेशामुळे स्पिन डिपार्टमेंटला आणखीन बळकटी मिळाल्याचंही सुनील गावस्कर यांनी नमूद केलं. सायकलिंग, ट्रेकिंग, रिव्हर क्रॉसिंग, नेव्हिगेशन, रायफल शूटिंग आणि कायाकिंग अशा साहसी खेळांचा समावेश असणाऱ्या एन्ड्युरोचा फ्लॅग ऑफ आज झाला. यंदा एन्ड्युरोचं 14 वर्ष आहे. मनसेच्या अध्यक्ष राज ठाकरे यांनी या स्पर्धेचा फ्लॅग ऑफ केला. पानशेत आणि वरसगाव परिसरात 2 दिवसीय स्पर्धा झाली. आदिवासी बहुल गावांची खास ओळख असलेली दंडा नृत्यकला आधुनिक स्वरूपात सादर करण्याचा प्रयत्न आदिवासी तरुणांकडून होतोय. त्याला चांगला प्रतिसाद देखील मिळतोय. यवतमाळच्या मारेगावमध्ये पंचरंगी दंडार मंडळ भुरकी पोडणं आदिवासींनी जपलेल्या दंडार नृत्याची स्पर्धा आयोजित करून आदिवासी युवकांना प्रोत्साहित केलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.